नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, CET परीक्षेचा तारीख आलेली आहे, घोषणा झालेली आहे. परीक्षा कोणत्या महिन्यात होणार, काय तारीख असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची डेट काय असणार आहे आणि TET परीक्षा कधी होणार आहे याबद्दल आपण अपडेट पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण वेबसाईटवर जाऊ. CET वेबसाईट सर्वांना जाणून देतो की काय करायचं. बघा, गुगल क्रोमला जायचं. काय करायचं? गुगल क्रोमला जायचं. क्रोम म्हणजे आता गुगल ओपन झाला, त्याच्यामध्ये असं CET टाकायचं. CET हा पहिलीच वेबसाईट ओपन करून घ्यायची. इथे पाहू शकता सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काल एक महत्वपूर्ण नोटीस आलेली आहे, जुलै 2024 यांचं काय झालेलं आहे, 2024 CET घोषणा झालेली आहे. इथे पाहू शकता अप्लाय फॉर जुलै 2024 CET एक्झाम. आता विद्यार्थी मित्रांनो हे इंग्लिश मध्ये इन्स्ट्रक्शन दिले तुम्हाला, त्याच्या खालीच लगेच हिंदी मध्ये सुद्धा असत. आता ही परीक्षा बघा 19/17 आहे, ऑफलाईन परीक्षा असणार आहे. कशी असणार आहे? 19/17 असणार आहे, रविवारी परीक्षा असणार आहे मित्रांनो. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड 7/7/2024 म्हणजे 7 जुलै 2024 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CET का 19वा संस्करण आयोजित करेगा. यह परीक्षा देशभर में म्हणजे अख्ख्या भारतामध्ये 136 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये आयोजित की जाएगी. परीक्षा पाठ्यक्रम भाषा पात्रता मानदंड परीक्षा शुल्क परीक्षेचे शहर व महत्वपूर्ण तिथी का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही CET की आधिकारिक वेबसाइट पे पर उपलब्ध होगा. इच्छुक उम्मीदवारों के अनुरोध है कि वे इसे डाउनलोड करें. केवल उपयुक्त वेबसाइट से बुलेटिन और आवेदन करने से पहले उसे ध्यान से पढ़े. इच्छुक उम्मीदवारों को केवल CET वेबसाइट दी गई है माध्यम से ऑनलाइन आवेदन करना होगा. ऑनलाइन आवेदन प्रक्रिया 7/3/2024 से शुरू होगी. ऑनलाइन आवेदन प्रस्तुत करने की अंतिम तिथि 2/4/2024 या तारखेपर्यंत असणार आहे. 7 मार्च पासून 2 एप्रिल पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. कधीपासून? 7 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे. याची फीस वगैरे सर्व बुलेटिन मध्ये दिले, बुलेटिन मध्ये तुम्हाला ते पाहायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी TET बद्दल माहिती देतो. आता TET परीक्षा सर होणार आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर TET परीक्षा होईल का. तर साधारणपणे CET परीक्षेच्या अगोदर मे किंवा जून या महिन्यामध्ये TET एक्झाम होईल, गॅरंटी किस्सा. मे किंवा जून या महिन्यामध्ये महा TET परीक्षा होईल. ज्या विद्यार्थ्यांना हिंदी जमत नाही त्यांनी TET परीक्षेची जबरदस्त तयारी करा. केंद्रीय लेवलच्या नोट्स सुद्धा उपलब्ध नाही, महा TET कडे जास्त लक्ष द्या. महा TET मध्ये किंवा CET मध्ये आपल्याला पेपर 1 पास असाल तर 1 ते 5 पर्यंत शिकवता येतं, पेपर 2 पास असाल तर 7 ते 8 या वर्गासाठी शिकवता येतं. ऑपॉर्च्युनिटी खाली 8वी पर्यंत जास्त आहे मित्रांनो. शिक्षक भरतीमध्ये बऱ्याच लोकांना पडलं की CET किंवा TET परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करतच राहा. आपले ऑनलाईन क्लास आत्ताच 4 मार्च पासून नवीन बॅच चालू झालेली या परीक्षेची TET या बॅच मध्ये लाईव्ह क्लास, त्यासोबत रेकॉर्ड व्हिडिओ म्हणजे लाईव्ह क्लास नंतर तुम्हाला वेळ नसेल तर रेकॉर्ड व्हिडिओ सुद्धा भेटणार आहे. त्यासोबत प्रॉपर ई नोट्स दिले जाणार आहेत मित्रांनो प्रॉपरली. आणि TET परीक्षेचे पेपर क्वेश्चन पेपर सुद्धा दिले जाणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, या लाईव्ह क्लास, रेकॉर्ड व्हिडिओ,
ई नोट्स क्वेश्चन पेपर याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर माझ्या या संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअपच करा रे, कृपया करून काय करा व्हॉट्सअपच करा. कॉल करतात निस्त घराने सांगतात की सर मला वेळच नाही, मी शाळेतच जातोय, मी कुठेतरी कामालाच आहे, माझं गृहिणीच आहे, ते कामाचं तीन तुम्हाला जर अभ्यास करता येतील तर, तुम्हाला जर अभ्यास करता येत असेल तर ते कामाचं नियोजन करून तुम्ही अभ्यास करू शकता. लक्षात आलं? या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे. या सर्व गोष्टीसाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. परीक्षा मे किंवा जून या दोन्ही महिन्यामध्ये, मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या फर्स्ट आठवड्यात तुमची परीक्षा होईल. त्यासोबतच स्टेट एक्झाम थर्ड सुद्धा होणार आहे. शासनाने 22,000 पद भरले मित्रांनो, यातले 8,000 पदे आणि नवीन बिंदू नामावलीनुसार साधारण 8,000 पदे रिक्त होतील. 8 आणि 8 16, 17 ते 15 ते 20 या दरम्यान भरती होईल स्टेट एक्झाम थर्डची. त्यामुळे होपफुल अभ्यास करा, तरच येत्या काळामध्ये तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.